माझ सोलापूर न्यूज चॅनेल पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताळे यांनी काल मोठ्या प्रमाणात स्वागत बॅनर लावल्याचे दिसून येत आहे पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकी एकादशीच्या पूजेला कोण असा प्रश्न उपस्थित झाला त्यावर वादंगही उठले होते शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही महापूजा होणार असल्याचे फायनल झाले फडणवीस फडणवीस साहेब येणार म्हटल्यावर मोठे मोठे बॅनर लावण्यात आले पंढरपुरात मंगळवेढ्यात विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवतडे यांनीही मोठ्या प्रमाणात स्वागत बॅनर लावलेले आहेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांचेही बॅनर सगळीकडे पाहायला मिळत आहेत या दोन्ही नेत्यांसह राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचेही ठिकठिकाणी बॅनर आहेत आरोग्याची वारी पंढरीची दारी या उपक्रमाखाली भैरवनाथ शुगर यांच्या सौजन्याने हे स्वागत बॅनर लावण्यात आले आहे काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांची पवार भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सोबत सत्तेमध्ये गेले आहे त्यामुळे आमदार समाधान अवताडे यांनी आपल्या काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे सोबत सत्तेमध्ये गेले आहेत त्यामुळे आमदार समाधान अवताडे यांनी आपल्या प्रत्येक स्वागताच्या बॅनर मध्ये आवर्जून अजित पवार यांचा फोटो लावून त्यांच्या प्रती आपली बांधलिकी जोपासण्याचे पाहायला मिळत आहे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे मात्र स्वागताचे बॅनरमध्ये अजित पवार हे पाहायला मिळत नाहीत त्यांच्या बॅनरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहा त्याच सोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो दिसत नाही हे बॅनरला पंढरपूरमध्ये चर्चेचा विषय ठरला पाहायला मिळत आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल